नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र सराव पेपर उत्तरासह पाहणार आहोत. सर्वप्रथम सूचना पूर्ण वाचून घ्या. सूचना परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतात. कृती कशा सोडवायच्या, सर्वप्रथम पेपर सोडवत कृती सोडवता असताना आपण सर्व सूचना वाचल्या पाहिजेत. 6-7 सूचना दिलेल्या आहेत. हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत पहा, मध्ये मध्ये स्किप करू नका. प्रश्न 1 आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणांसाठी. पहिला आहे पहा, भारत सरकारने 1975 डॉक्टर फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. अ हा पर्याय योग्य आहे, तो लिहा. अ हा पर्याय. 3 दिलेले आहेत, पैकी 1 पाहिला आपण. अ हा पर्याय त्याला योग्य आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत पहा. पूर्ण उत्तर आणि एक्सप्लेनेशन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर. यासह इतरही सर्व विषयांचे लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. दुसरा दिलेला आहे रिकामी जागा. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती झाली. 4 पर्याय दिलेले आहेत. ओ डॉक्टर होमी बाबा, होमी सेठना, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम, डॉक्टर राजा रामन्ना. यापैकी डॉक्टर होमी बाबा यांची नेमणूक झाली. हे उत्तर पर्याय क्रमांक क जो आहे तो योग्य आहे. तो तिथे लिहायचा व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये. यानंतर तिसरा दिलेला पहा, डॉक्टर एन गोपीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतात टिंबटिंब शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 4 पर्याय दिलेले होते, चेन्नई, वेल्लूर, हैदराबाद आणि मुंबई. वेल्लूर हे योग्य उत्तर आहे, ते लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याचे 3 गुण इथे प्राप्त होणार आहेत. यानंतर पुढील आहे 1 ब. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहायची. पहिलं दिलेलं आहे पहा, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणं. औद्योगिक विकास महामंडळ, तर याच्यामध्ये चुकीची जोडी आहे वस्त्रोद्योग समिती. विणकरांचे कल्याण करणे ही चुकीची जोडी आहे, कारण त्यामुळे उलट कल्याण होणार नाही. दुसरी आहे पहा, सौदामिनी राव, विद्या बाळ, प्रमिला दंडवते, ज्योती म्हापसेकर, महिला आयोग. चुकीची जोडी आहे ज्योती म्हापसेकर, महिला आयोग. त्यानंतर 3 आहे पहा, 3 4 दिलेले आहेत पर्याय. त्यापैकी चुकीची जोडी आहे पहा 2 नंबरची, अग्नीची. यानंतर प्रश्न 2 आहे पहा, दिलेली संकल्पनाचित्र पूर्ण करा. हे संकल्पनाचित्र दिले आहे कोणतेही 2-4 गुणांना. भारतातील महत्त्वाच्या भाषा, ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक प्राप्त खेळाडू, तुम्ही पाहिलेले बालचित्रपट आणि तर त्याचे उत्तरं दिलेली आहेत पहा. भारतातील महत्त्वाच्या भाषा, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक प्राप्त करणार मल्लेश्वरी, तुम्ही पाहिलेले बालचित्रपट बालशिवाजी आणि विविध बातम्यांचे प्रसारण करणारे आजतक TV9. असं संकल्पनाचित्र पूर्ण करायचं होतं. दुसरं संकल्पनाचित्र आहे पहा, महिलांच्या संदर्भातील जे कायदे आहेत, डॅश सुधारणा कायदा कितीला आला, 1961 कोणता कायदा आला आणि प्रसूती सुविधा अधिनियम कधी, तर याचे इसवीसन सह दिले पहा 1952, 1961, 1961 आणि 1984. सुधारणा कायदा, हुंडा प्रतिबंधक प्रसूता सुविधा आणि हुंडाबंदी सुधारणा कायदा. अशा पद्धतीने संकल्पनाचित्र पूर्ण केलेलं आहे. अशी 2 संकल्पनाचित्र पूर्ण करायची, तुम्हाला त्याचे 4 गुण इथं प्राप्त होणार आहेत. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ असलेली ठिकाणं. हे पण 2 गुणांना आहे, 4 लिहायची. राऊरी, अकोला, परभणी, दापोली अशी 4 कृषी विद्यापीठं इथे दाखवलेली आहेत. याचे 2 गुण तुम्हाला मिळणार आहेत. प्रश्न 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात टिपा लिहा. 4 गुणांसाठी भारताची आयात. उत्तर, ज्या वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन कमी होते किंवा कधी तुटवडा भासतो अशावेळी शासन किंवा खाजगी उद्योजक त्या वस्तू परदेशातून मागवतात, त्या प्रक्रियेला आयात असे म्हणतात. त्याला
उद्योग व्यवसायात वस्तूचे अनेक भागात कंपनी देशात आला तयार सगळी होत इतकी नसतात, आवडली अशा सगळी. वस्तूंची आयात करावी लागते. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अन्नधान्यही आयात करावे लागते. त्यानंतर अवकाश संशोधन दुसरी आहे. अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्वअंदाज घेणं, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणं इत्यादी प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन असे म्हणतात. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी त्याचा वापर होतो. जयपूर फूट तंत्रज्ञान हे सुद्धा 1968 पूर्वी दिव्यांग व्यक्तींना किंवा अपघातात हातपाय गमावलेल्या व्यक्तींना आपले आयुष्य कष्टाने काढावं लागत होतं, तेव्हा डॉक्टर प्रमोद सेठी यांनी रामचंद्र शर्मा या कारागिराच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केलं. या तंत्रज्ञानामुळे कृत्रिम पायावर बूट घालण्याची गरज नसायची, असे अवयव वापरून व्यक्तीला सहजता प्राप्त झाली. त्या टेक्निकवरून जयपूर फूट हे नाव देण्यात आलं. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, चार गुणांसाठी आहेत. पहिला आहे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे. कृष्ण धवल चित्रपटाचे युग संपून ते रंगीत झालेलं आहे. आता रंगीत चित्रपट येत आहे. 3 ते 4 तास चालणार चित्रपट 1.5 ते 2 तासावर आला आहे. एकाच चित्रपटगृहात एकच चित्रपट 100 आठवडे चालण्याचं प्रमाण संपलं आहे. आता एक चित्रपट एका वेळी देशादेशामध्ये परदेशामध्ये हजारो ठिकाणी दिसू लागला आहे. या सर्व बदलामुळे अर्थकारण बदलू लागलं आहे. दुसरी टीप आहे, पहा, अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे. या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाकीचे बनलं होतं आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला आणि म्हणून हे घटनादत्त अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे. भारतात दरवर्षी उद्योगधंदे वाढत आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होते भारतीय वस्तूंची, त्यामुळे यांत्रिक अवजाराने शेती केली जाते, उत्पादन वाढले, शेती व औद्योगिक विकास, रोजगार वाढला आहे, त्यामुळे सर्व भारतीयांचं जीवनमानामध्ये सुद्धा आणि राहणीमानाचा दर्जा आता सुधारतो आहे. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे, पहा, पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात 1978 पूर्वी स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुलं जन्मानंतर दुर्धर रोगांनी मृत्यू पावत असत. या रोगात पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या, खोकला यांचा समावेश व्हायचा. औषधोपचाराअभावी मृत्यूंची संख्या जास्त असे. त्यामुळे या रोगावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे कमी झालं आहे. पा, दिलेला एक उतारा आहे, तो उताऱ्याचं वाचन करायचं स्किप करून आणि वाचन करून दिलेल्या खाली प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कृती प्रतिक्रियेमध्ये लिहायची. सर्वप्रथम स्किप करून पूर्ण अंतर्गत व्यापार वगैरे याविषयी वाचन करा. या उताऱ्याचं वाचन केल्यानंतर खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांचं उत्तरे आपल्याला लिहायची आहेत यामधून शोधून. पहिला आहे, पहा, भारताचा अंतर्गत व्यापार कोणत्या मार्गाने चालवायचा? तर लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक या मार्गाने चालायचा. भारतातील महत्त्वाची बंदरं कोणती? मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई. भारताचा अंतर्गत व्यापार सोमत लिहा. कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताक, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी व्यापार चालत असायचा. अशा पद्धतीने आपण 3 प्रश्नांची उत्तरं इथं यावरील परिच्छेदामध्ये उताऱ्यामध्ये वाचून शोधून काढलेली आहे. यानंतर आपल्याला याचे गुण प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायची. दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झालेले आहेत? सुरुवातीला कृष्णधवल असलेलं दूरदर्शन कालांतराने रंगीत झालं. मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळात मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम वेळ वाढली. विविध प्रकारचे कार्यक्रम मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली. त्यानंतर आणखी काही बदल झाले. अनेक खाजगी वृत्तवाहिन्या आल्यामुळे सुरुवातीचे नीरस एकसुरी बातम्यांचं स्वरूप बदललं. दूरदर्शनची भाषा, सादरीकरणाचे तंत्र, त्यानंतर तंत्रसज्ज स्टुडिओ यात सुधारणा झाली. बाह्य चित्रीकरण वाढलं, यामुळे सुधारणा झालेली आहे. पुढचा आहे, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण झाला? पर्यटन क्षेत्र असलेल्या पर्यटन येत असल्याने हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळ, भाजी विक्रेते इत्यादींना
व्यापार वाढला, हस्तवस्तू कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकानं थाटली, पर्यटकांना पर्यटनस्थळी रिक्षावाले टॅक्सीवाले घोडेवाले इत्यादी लोकांना रोजगार मिळू लागला, म्हणून पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार निर्माण झाला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हटलं जातं, कारण 1983 नंतर संरक्षण संशोधन आणि विकास DRDO चे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कलाम यांची निवड झाली आहे. पृथ्वी, अग्नी या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. इंटिग्रेटेड ग्राइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि जमिनीवरच जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र बनवण्यात आली. यामुळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधण्यात येऊ लागलं. तिथून पुढे अशा पद्धतीने ते उत्तर लिहिलं. पुढे पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची. संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या किती आहे? 190, 193, 198, 199, 193 हे उत्तर आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सभासद किती आहेत आज? 193. भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश कोणते आहेत? 4 पर्यायामधून पाकिस्तान व चीन हे 2 आहेत. कोणतं? 1 पाकिस्तान व चीन. पुढील प्रश्न पहा, राज्यशास्त्रावर आधारित आहे. विधाने चुकीबरोबर निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे सहज तयार होतात हे विधान चूक आहे. निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा येते, जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो, गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं, शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे आश्रय देण्यास निर्वासितांना राष्ट्रे तयार होत नाहीत. अशा पद्धतीने एक सकारण पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथे 2 गुण प्राप्त होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. यानंतर दुसरं पाहूया, संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो हे विधान चूक आहे. जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रे संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत. ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात, म्हणून देश श्रीमंत असो की गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांच्या आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो. म्हणून सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते, म्हणून संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांना दर्जा समान असतो. अशा पद्धतीने याचं सकारण स्पष्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने 2 लिहायचे, 4 गुण इथे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. 3 किंवा 4 दिलेले असतात. पुढचं तिसरं पहा, श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली हे विधान बरोबर आहे. श्रीलंकेतील तामिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यामध्ये 1985 संघर्ष वाढीस लागला, यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली, श्रीलंकेत हिंसाचार वाढला. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारताने शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या सरकारच्या मदतीसाठी शांती सेना पाठवली होती हे विधान बरोबर आहे. अशा पद्धतीने 3 सकारण आपण सत्य की असत्य याबद्दल लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने इतिहास राज्यशास्त्राची पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न 8, पुढील संकल्पना स्पष्ट करायची. पर्यावरणीय ऱ्हास स्किप करून तुम्ही व्यवस्थित वाचन करून लिहू शकता. पहिल्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढलं, रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर यामुळे अन्नपदार्थ दूषित झालेत, अणुऊर्जा भट्ट्यांमधून किरणोत्सर्जन होत आहे, वायू ध्वनी आणि जल प्रदूषण वाढलं आहे, वृक्षतोड वाढली यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे, त्यामुळे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत. त्यानंतर नकाराधिकार, एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेत स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात. सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य व किमान 4 अस्थायी सदस्य असतात, परंतु कायम सदस्यापैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय होत नाही. पुढील 8वा प्रश्न आहे, 5 सूचनेनुसार कृती करा. पुढील जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा होता. सिमला करार, भारत पाकिस्तान, मॅकमोहन रेषा, भारत चीन, पाणी वाटप सीमा, भारत बांगलादेश, नैसर्गिक वायू, पुढचं पण संकल्पनाचित्र पूर्ण करून दिलेलं आहे उत्तर, असं फ्रेंच राज्यकर्त्यांनी या मानवी हक्कांचा पुरस्कार केलेला आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. त्यानंतर प्रश्न 9 आहे, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. 2 गुणांना विचारलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? तर राष्ट्रामधील संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते,
शांतता निर्माण करण्याचं काम करते, शांतता रक्षणासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करते, सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य करते, ही कामे शांती सेना करत असते. पुढचा आहे पहा, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना कोणते कार्य करत असते. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणं, दक्षिण आशियाई राष्ट्रांमधून दारिद्र्य निर्मूलन करणं, शेतीचा विकास करणं, ही सर्व कामे ही संघटना करत असते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र हा संपूर्ण पेपर उत्तरासह पाहिला. आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहिला. सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून घ्या, सराव करा आणि परीक्षेला जास्तीत जास्त गुण मिळवा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे धन्यवाद.